नमस्कार मित्रांनो, मी आकांक्षा सुरोसे तुम्हा सर्वांचं आपल्या सर्वांच्या लाडक्या या यूट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, बोलणे हा केवळ जगाच्या व्यवहारातील उपचाराचा भाग नसून बोलण्यातून भाषा, संस्कृती, समाज आणि या पर्यायातून समाजाचे उन्नयन होत असते. आणि यालाच उद्देशून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी वक्तृत्वाची साधी, सरळ आणि सोपी एक वाक्य तयार केलेलं आहे. ते म्हणतात, बोलणाऱ्याचे बोलणे हे ऐकणाऱ्याला ऐकतच राहावे वाटते, तेव्हा बोलणाऱ्याच्या बोलण्यातून आविष्कृत होणारे, अविभृत होणारे आणि प्रकट होणारे ते वक्तृत्व. मित्रांनो, सध्याचे 21वा युग हे स्पर्धेचे युग आहे. जर तुम्हाला या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेल, राजकारण, समाजकारण आणि इतर कोणत्याही क्षेत्रात जर तुम्हाला झटपट प्रगती करायची असेल, तर तुम्हाला बोलता आलं पाहिजे. कारण बोलता आलं तर तुम्ही तुमच्या क्षेत्रात 100% उच्च लेवल वर पोहोचू शकता. मित्रांनो, एक वाक्य आपण नेहमी नेहमी ऐकत असतो, बोलणाऱ्याची मातीही विकली जाते आणि न बोलणाऱ्याचं सोनं देखील विकलं जात नाही. असं का होत? मातीपेक्षा सोनं हे मौल्यवान असतं. मग सोनं विकलं जायला पाहिजे ना, परंतु सोनं विकलं जात नाही. याला कारण एकच फक्त मित्रांनो, कारण सोनं विकणाऱ्याला बोलता येत नाही. सोनं किती व्हॅल्युएबल आहे हे ग्राहकांना पटवून देता येत नाही, त्यामुळे त्याचं सोनं विकलं जात नाही. परंतु माती विकणाऱ्याला बोलता येतं, त्याने ते ग्राहकांना प्रभावीपणे पटवून दिलं असतं, ते ग्राहकांना आवडतं आणि त्याचा बिझनेस होतो. मित्रांनो, वक्ता होण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांपैकी एकही गुण नसताना डेमोस्थेनिस हा महान वक्ता बनू शकतो, ग्रीस देशातल्या वक्तृत्व पंढरीचा पांडुरंग बनू शकतो. तर तुम्ही का नाही? का तुम्ही भाषण करू शकत नाही? का तुम्ही वक्ता बनू शकत नाही? बनू शकता, फक्त तुमच्या मध्ये आत्मविश्वास आणि प्रबळ इच्छा शक्ती असायला हवी. मित्रांनो, जाळ्यात अडकलेल्या माशाला परत पाण्यात जाण्याची जितकी तडप असते, तितकीच तडप जर तुम्हाला भाषण कला शिकायची असेल, तर जगातील कोणतीच ताकद तुम्हाला एक यशस्वी वक्ता होण्यापासून थांबवू शकत नाही. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये लिहून नक्कीच कळवा. आणि हो, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि न विसरता बेल आयकॉनला हिट करा. धन्यवाद.